आता बातमी आहे उदयनराजे भोसलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पोलाद पुरुष आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साताऱ्यात कौतुक केलंय कलम तीनशे सत्तर वरून मोदींवर टीका केली जाते मात्र देशाचे जवान आपल्याला महत्वाचे नाहीत का त्यामुळे कलम तीनशे सत्तर हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय असंही उदयनराजे यांनी म्हटलंय पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतांमधून आशीर्वाद दिलाय मात्र यामुळे त्यांचा अहंकार वाढला हा अहंकार मोडून काढायचाय अशी टीका देखील उदयनराजे केली आहे सातारा ही चळवळीची भूमी आहे या भूमीत स्वातंत्र्याची चळवळ देशरक्षणाची चळवळ झालीय या मातीचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं आहे त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे देखील साताऱ्यातलेच आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार भारताबाबतचं त्यांचं व्हिजन यामुळेच विकास होतोय असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय शिवाजी महाराजांच्या विचारांवर मोदी सरकारची वाटचाल होतीये ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीने तळागाळातल्या लोकांना गाळात घातलं असाही घाणाघाती आरोप उदयनराजे भोसले यांनी केलाय साताऱ्यातल्या सातारा ही चळवळीची भूमी आहे या भूमीत स्वातंत्र्याची चळवळ स्त्री शिक्षणाची चळवळ सत्यशोधक चळवळ देश रक्षणाची चळवळ अशी असा इतिहास ह्या संपूर्ण या भूमीला आहे या भूमीचं आणि मोदीजींचं पंतप्रधान होण्यापूर्वीचं नातं आहे त्यांचे गुरु कैलासवासी आदरणीय लक्ष्मणराव इनामदार हे सुद्धा आपल्या सातारा भूमीतलेच होते आणि त्यामुळं आपण ठिकठिकाणी थीक पाहतो की एकंदरीत प्रत्येक ठिकाणी परिवर्तन घडत आहे आणि त्याचं कारण एकच आहे मोदीजींचा विचार आणि मोदीजींचं दूरदृष्टी आणि मोदीजींचं एक भारताबद्दल असणारं मोठं विजन जेणेकरून जी पंचायत समितीची जी संकल्पना गांधीजींनी मांडली खऱ्या अर्थाने तळात गळातल्याबद्दल तळमळ असणारे एक व्यक्तिमत्व ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल काँग्रेस सरकारनी फक्त घोषणा केल्या आणि निवडणुका संपल्यानंतर त्या तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम केलं पण मोदीजींनी लोकांना लोकांच्या हातात सत्ता दिली आणि त्या गाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी फक्त स्वार्थ साधलाय अशी टीका देखील उदयनराजे केली आहे तर मोदींनी सर्वांगीण आणि सर्व समावेशक विचार देशाला दिलाय त्यामुळे त्यांचं महत्व अनन्य साधारण आहे असं देखील उदयनराजे म्हणाले